नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणत्याही गुरुवारी रात्री इथे ठेवा एक तांब्या पाणी घरात बरकत होईल सुख समृद्धी नांदेल मित्रांनो हा खूप चमत्कारी खूप शक्तिशाली तोडगा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातून नकारात्मकता वाईट शक्ती दोष पीडा अडचणी सगळं काही नष्ट होतं घरातून बाहेर जातं आणि हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारी करायचा आहे असे तुम्ही नऊ गुरुवार हा उपाय हा तोडगा करू शकतात नव गुरुवार करायचे असतील तर नऊ गुरुवार करा किंवा त्यापेक्षा जास्तही करू शकतात कारण जसं आपण हा उपाय पुढे करत जातो तसा तसा लाभ आपल्या घरात सुरू होतो लाभ दिसू लागतो सकारात्मकता नांदू लागते घरात प्रसन्नता वाटू लागते आनंद शांतता सगळं काही व्यवस्थित सुरळीत होतं म्हणून गुरुवारी रात्री हा उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे पाणी शुद्ध असलं पाहिजे पिण्याचं पाणी तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर हा तांब्या तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचा आहे संध्याकाळी ठेवा जेव्हा तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस सात साडेसात दरम्यान तुम्ही हा तुमच्या देवघरात तांब्या ठेवायचा आहे मध्य मध्यभागी ठेवू शकतात किंवा आजूबाजूला कुठेही तुम्ही ठेवू शकता जिथे जागा असेल तिथे त्यानंतर या तांब्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षत फुलं असतील तर फुलं वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात सुखसमृद्धी नांदू दे आमच्या घरात बरकत राहू दे आमच्या घरातल्या अडचणी दुःख सगळं काही नष्ट होऊ दे असं बोलायचं आहे आणि रात्रभर तो तांब्या देवघरातच राहू द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठाल शुक्रवारच्या दिवशी अंघोळ वगैरे करून देवघरात जा देवघरात जाऊन देवांना नमस्कार करा आणि तो रात्री ठेवलेला तांब्या तिथून उचला आणि बाहेर जाऊन ते तांब्याचे पाणी तुळशीमध्ये प्रवाहित तुळशीमध्ये विसर्जित करून द्या तुळशी नसेल तर कोणतेही झाड असेल कोणतेही फुलांचे झाड असेल कि कोणतेही रोप असेल त्यामध्ये तुम्ही ते पाणी टाकू शकता असं दर गुरुवारी तुम्हाला करायचं आहे कमीत कमी नऊ गुरुवार हा उपाय करा दर गुरुवारी रात्री तुम्हाला तांब्याभर पाणी ठेवायचं आहे आणि शुक्रवारी तुळशीमध्ये किंवा कोणत्याही झाडामध्ये ते पाणी विसर्जित करायचं आहे नक्की हा उपाय करा तुम्हाला लाभ होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद